नमस्कार मैत्रिणींनो, छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते आनंदी असाल, सुखी असाल, मजेत असाल, निरोगी असाल आणि कोरोनापासून दूर असाल. तर आज मी आपल्यासाठी विषय एक घेऊन आले की आपण आपल्या आयुष्यात खूप कष्ट करत असतो. पृथ्वीवर जगात अशी खूप माणसं आहेत की ते कष्टाला कधीही कमी पडत नाहीत, कष्टाला कधीही बाजूला सारत नाहीत, आळशी नसतात, काही नसतात, बरोबर सगळं काम करत असतात, तरीसुद्धा त्यांना ते आयुष्यात पुढं जाऊ शकत नाहीत. म्हणजे एक मर्यादित लिमिटपर्यंतच ते राहू शकतात आणि त्याच्या पुढं त्यांना काय करावं किंवा कशी आपली प्रगती करावी हे कळत नसतं. अशा बऱ्याच लोकांना असं होत असतं. त्यावेळी आपण काय विचार करायचा आहे अशा लोकांनी, किंवा आपण काय विचार करायचा की आपण चुकत कुठं आहोत? पहिल्यांदा हा विचार करायचा की आपण एवढे कष्ट करून सुद्धा आपण कुठं चुकत आहोत म्हणून आपल्याला चांगले दिवस येत नाही आहेत. मग तुम्ही विचार करा म्हणात की तुम्ही दुसऱ्याबद्दल काही वाईट बोलताय का, दुसऱ्याची निंदा नालस्ती करताय का, किंवा लोकांना झिटकारताय का, किंवा एकाच्या आनंदात आनंद मानत नाही आहे का? कारण खूप वेळा आपण आपलं मन आपल्याला असं करतं की आज ह्याचं चांगलं झालं आहे पण आपलं झालं नाही, मग का असं ज्यावेळी आपण मनात चिंतत असतो त्यावेळी त्याचे वाईट परिणाम हे आपल्या आयुष्यावर होत असतात. म्हणून प्रत्येक माणसानं प्रत्येकाचा विचार चांगला करावा, लोकांच्या आनंदात आनंद मानावा. जरी आपली परिस्थिती तेवढी नसेल तरीसुद्धा उद्या होईल अशा आशा ठेवून प्रत्येकाच्या आनंदात आनंद मानायला शिकावा. हे आपण चुकत आहोत का याचा विचार तुम्ही करा. दुसरी गोष्ट म्हणजे आपण हे या प्रकारे सगळं वागत असतो, या प्रकारे आपण सगळं वागत असतो, बोल करत असतो, आपण उपास तपास करत असतो, आपण व्रत वैकल्य करत असतो, आपण सगळं करत असतो, तरीसुद्धा माणूस आहे तिथंच राहतो. भले त्यांना 35-40 वर्ष कष्ट करो, मग एखादी नोकरी करो, व्यवसाय करो, पण तरी पण तो मनुष्य आहे तिथंच असतो. म्हणजे पैसा येतो कुठं जातो की कुठं, किंवा त्या कष्टाप्रमाणे त्याला तो पैसा मिळत नाही. अशा वेळी कधी कधी मागील जन्माची पापं आपल्याला आहेत असं समजावं आणि परमेश्वराचे, युनिव्हर्सचे माफी मागावी की मला जर माझ्या मागच्या जन्मातल्या काही शिक्षा तू आत्ता देत असशील तर मला माफ कर असं म्हणावं आणि ज्या सत्याच्या मार्गानं आपण चालले आहात ते चालत राहावं. आता कधीकधी काय होतं की आपल्याला युनिव्हर्स सिग्नल देत असतो, देव सिग्नल देत असतो की तुम्ही का तुमचे दिवस पालटणार आहेत का, की तुम्ही ह्याच्यापासून काय करा काय नाही, असे सिग्नल आपल्याला युनिव्हर्स देत असतो. मी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या मधला नियम तुम्हाला आता सांगते की युनिव्हर्स आपल्याला सिग्नल देत असतो, तुम्ही हे सगळं करताय, तुम्ही एक व्यवस्थित चांगली सुंदर व्यक्ती आहात, तुमचं व्यक्तिमत्व चांगलं आहे, तुमचा स्वभाव चांगला आहे, तुमचं मन चांगलं आहे, तरीही तुमची उन्नती होत नाही. त्यावेळी आपल्या आजूबाजूच्या परिसरात लक्ष द्या की आपण कुठं चुकत आहोत आणि तुम्हाला युनिव्हर्स सिग्नल देत असतो. जर तुम्हाला घराच्या बाहेर पडल्यापासनं आठाकडा दिसत असेल, मागच्या 4 दिवसाचा विचार करा किंवा पुढं 4 दिवस बघा की जर तुम्हाला आठाकडा युनिव्हर्समध्ये कुठंही गाडीचा नंबर असतो, कुठं अचानक तुम्हाला तो आठाकडा 88 दिसू शकतं किंवा 8 दिसू शकतो असा जर आकडा तुम्हाला दिसत असेल तर युनिव्हर्स तुम्हाला सांगत असतं की तू कष्ट करत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुझे एक दिवस बदलतील. म्हणजे 8 ज्याला आकडा दिसतोय त्यांना हे लक्षात घ्या की आपले लवकरच दिवस बदलणार आहे, म्हणून धीर धरा, त्याच्यातनं तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आता दुसरा युनिव्हर्सचा आकडा काय आहे हो, तर 11-11. म्हणजे जर आपण 11-11 इंग्लिशमध्ये लिहिला तर तो असा तयार होतो की ते एक धनुक आहे, तो दरवाजा आहे. 11-11 इकडे, 1-1 इकडे, त्याचा अर्थ काय तयार होतो? दरवाजा. दरवाजा म्हणजे काय की युनिव्हर्स तुम्हाला जर तो 11-11 तुम्ही मोबाईल घेतला, अरे 11:11 11 सेकंदसुद्धा कधी कधी झालेले असतात, किंवा तुम्ही आत्ता माझा व्हिडिओ पाहिला आणि ठेवला तर त्याच्यात 11 मिनिट आणि 11 सेकंद असा झालेला माझा व्हिडिओ तुम्हाला दिसू शकतो, किंवा गाडीचा नंबर एखाद्या 11-11 दिसू शकतो. कुठंही तुम्हाला जर 11-11 सारखा दिसत असेल आणि तुम्ही आत्ता जे तुमचं आहे, तुम्ही कष्ट करत आहात, तुम्ही सगळं करत असून जर तुम्हाला जय मिळत नसेल त्या व्यवसायात, त्या क्षेत्रात, आणि जर तुम्हाला 11-11 सारखा दिसत असेल तर युनिव्हर्स तुम्हाला हा सिग्नल देतोय की तुम्ही बदला, नवीन दारं उघडा. 11-11 हा दरवाजा आहे, युनिव्हर्सचा दरवाजा आहे तो, की
ते तुम्हाला सांगतंय की तुम्ही बदला, म्हणजे तुम्ही व्यवसायात कुठंतरी चुकत आहात, तुम्ही तुमच्या नोकरीत कुठंतरी चुकत आहात, पैसा कमवायच्या मार्गात तुम्हाला काही ना काही सुधारणा केली पाहिजे. नवीन यशाचे मार्ग उघडा, नवीन पद्धतीचे मार्ग उघडा, याचा अर्थ स्पष्ट होतो की युनिव्हर्स तुम्हाला हे सांगत आहे की तू बदल, तुला नवीन दार उघडायला पाहिजे, तू आहेस, ह्याच्यातनं बाहेर पडायला पाहिजेस. हा त्याचा अर्थ होतो की तुम्ही जे आहे त्याच्यात प्रगती करा, बदला, आपलं कुठं काय चुकतं हे बघा. हा 11-11 सिग्नल तुम्हाला मिळत राहतो. अजून एक सिग्नल तुम्हाला युनिव्हर्स देत असतो की मुंग्या. खूप जणांनी पहिल्यापासून, आपण लहानपणापासून पाहिले की अचानक खूप काळे मुंगळे 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 येतात आणि आपण परत बघायला जाऊ तोवर ते गायब झालेले असतात. असं ज्यांना दिसत असेल त्यांनी समजा की तुमचे दुःखाचे दिवस आता संपले आहेत. युनिव्हर्सचा हा संदेश आहे हा तुमच्या लक्षात येत नाही, पण त्यावेळी त्या मुंग्या दिसल्या दिसल्या लगेच युनिव्हर्सचे आभार म्हणा. थँक्यू 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 युनिव्हर्स की तुम्ही मला हा सिग्नल दिला आणि माझे दिवस बदलणार आहेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लगेच त्या मुंग्यांच्या समोरच युनिव्हर्सचे धन्यवाद मानून रिकामे व्हा. अजून एक सिग्नल युनिव्हर्स आपल्याला देतो तो म्हणजे तुम्ही आकाशात पाखरं बघितली असतील, सुंदर असा त्रिकोणी आकार किंवा कधी असा डब्ल्यू सारखा आकार, कधी कधी हार्ट सारखा आकार, अशी करून पाखरं संध्याकाळच्या वेळी थवेच्या थवे किंवा सकाळी उठल्या उठल्या थवेच्या थवे उडत असतात असं आपल्याला खूप वेळा दिसतं, पण त्याचा अर्थ आपण समजून घेत नाही कधीसुद्धा की आपल्याला काय का हा सिग्नल का मिळतोय किंवा तो सिग्नल आहे हेही कुणाकुणाला माहीत नसेल. तर ज्यावेळी 3 दिवस लगातार पाखरांचा थवा तुम्हाला आलेला गेलेला कुठंही खूप सुंदर आकारात, ज्या ज्यावेळी 3 दिवस लागात, आपण बळनं बघायचं नाही, आपण बळनं कुठल्याच युनिव्हर्सचं बळनं बघायचं नसतं. युनिव्हर्स तुम्हाला जो संकेत देतो आहे त्याच्यावरनं तुम्ही हे अनुभव घ्यायचे असतात. ज्यावेळी तुम्हाला असा थवा दिसेल त्यावेळीसुद्धा युनिव्हर्स तुम्हाला सांगत असतो तू आहेस आहेत हे कष्ट करत आहेस, त्यातच तू अजून कष्ट कर, तू पण म्हणजे हे होऊ शकतोस की भरपूर तुझ्याकडे ऊर्जा येऊ शकते, तुझ्याकडे पैसा येऊ शकतो आणि तू आभाळात स्वच्छंदपणे सगळं काही तुझ्या इच्छांप्रमाणे होऊ शकतो, असा तो पाखरांचा संदेश आहे प्रत्येकाला. आणि जर आपल्याला या ह्याच्यातलं काहीच कळत नसेल की नाही मला पाखरं पण दिसली नाही, मला मुंग्या पण दिसल्या नाही, मला 11-11 पण दिसला नाही, मला 8 पण दिसला नाही, पण मी दुःखी तर नाही आहे, पण तुमची प्रगती होत नाही आहे, इथंच खेळून आहात. गेले 20-30 वर्ष जर तुम्ही एक व्यवसाय करताय तर तिथंच राहिला आहे आणि त्याच्यातनं काहीच उन्नती करू शकला नाहीत की ते दुकान तुम्ही विकत घेऊ शकला नाहीत, आजही भाड्याच्या दुकानात काम करताय, आजही भाड्याच्या घरात राहताय. असे बरेच आपल्याला तुम्ही समजावून घ्या की तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल मी सांगते. जर हे कुठलेही सिग्नल तुम्हाला युनिव्हर्सनं दिले नाहीत, तुम्हाला 8 दिसला नाही, तुम्हाला 11-11 दिसला नाही, तुम्हाला चिमण्या दिसल्या नाही, तुम्हाला मुंग्या दिसल्या नाहीत, तर या सगळ्या सिग्नलनं दिसत नाही आहेत, तर तुम्ही युनिव्हर्सला प्रार्थना करा आणि सांगा युनिव्हर्स माझ्यासाठी नवीन दरवाजे उघड, माझं कुठं चुकत आहे मला सांग, म्हणजे मला सिग्नल दे, मी त्याप्रमाणे वागेन. अशी जर तुम्ही युनिव्हर्सला प्रार्थना केली तर तुम्हाला युनिव्हर्स नक्की देईल. आणि त्याच्यासाठी तुमच्या तळहात सोडून कुठंही या भागात तुम्ही 11-11 लिहू शकता. तुम्ही न दिसणाऱ्या भागात लिहा, हातावर लिहा, टॅटू वगैरे करायचं नाही, निळ्या पेननं नुसतं 11.11 एवढंच लिहायचं. त्यामुळं तुम्हाला युनिव्हर्स तो नंबर बघून तुम्ही दिवसभर बघाल, युनिव्हर्स पण त्याच्यावर लक्ष देऊन तुमचे दिवस लवकरात लवकर पालटतील. हा साधा सोपा उपाय आहे, युनिव्हर्सचा हा सिग्नल आहे, हे सिग्नल सगळ्यांनी ओळखायला शिका आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचा फायदा घ्यायला शिका. आपण जेवढा देवावर विश्वास ठेवतो तेवढ्याच युनिव्हर्सवर पण एक विश्वास ठेवा. तुम्ही जे काही मागाल, आत्ता तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर हा सुद्धा युनिव्हर्सनं तुम्हाला दिलेला संदेश आहे की तू हे बघ आणि म्हणजे तुला माझ्या सिग्नलचे अर्थ कळतील. एवढी युनिव्हर्समध्ये पावर असते की जे मागाल ते मिळतं. युनिव्हर्स आपली आई आहे, युनिव्हर्स आपलं सगळं आहे. या ब्रह्मांडातली मुंगीसुद्धा त्यांच्या आदेशासुद्धा हलत नाही, त्यामुळे युनिव्हर्स हा सगळ्यात ग्रेट आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन हे ग्रेट आहे आणि त्याचा फायदा तुम्ही घ्या. या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या माझ्या कक्षेत या, त्याच्यातनं आपण नवीन नवीन अजून तुम्हाला उपाय सांगू आणि तुम्ही हे सगळे उपाय करून सुखी, समाधानी, शांतीचं जीवन जगू शकता. आशा करते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. लाईक करत जा म्हणजे मला फक्त मोटिवेशन मिळतं की मी हे व्हिडिओ करते पुढं पुढं जाऊन अजून, आणि तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता.
मग एवढंच, पण सबस्क्राईब नक्की करा, ज्यांनी केला असेल त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. टाटा, बाय बाय.